नमस्कार, मी डॉक्टर शिवानंद स्वामी. आपण आलात आपल्या कार्यक्रमामध्ये आपली नाती आपली माणसे, डिजिटली पॉवर्ड बाय फ्लेमिंग वुफ्रेम. आजचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर अशोक करवार व डॉक्टर रचिता करवार. हे मुखेड येथेच मातोश्री हॉस्पिटल म्हणून वैद्यकीय सेवा देतात. सर, पहिल्यांदा आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलात, पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की सर, आपली कर्मभूमी, आपली जन्मभूमी आणि आपलं आताचंही कार्यक्षेत्र हे मुखेडच आहे. तर आपल्या ह्या मुखेडच्या सुरुवातीच्या लहानपणीच्या आठवणी, आपलं कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आम्हाला थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं राहील. तुमचं आणि गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे डॉक्टर गुरुवार्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे मी मनपूर्वक मानते. आम्हाला मुखेडवासियांना एक सुंदरसा एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला, जेणेकरून ह्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी सुद्धा एक स्फूर्तीदायक व्यासपीठ तयार झालेला आहे. माझा जन्म 21 मार्च 1972 मुखेड पासून 10 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या सलगरा खुर्द ह्या गावी झाला. माझे वडील श्री वैजनाथराव कौरवार हे मुखेड येथील खरेदी विक्री संघामध्ये, संघाच्या कापड दुकानामध्ये एक मुनीम म्हणून काम करायचे. माझी आई सौ कुसुम ही मी 2 वर्षाचा अस्तव्यस्त वारली, आजाराने वारली ती. आणि आम्ही 3 भावंड, त्यात मी सर्वात लहान. माझे वडील त्या काळात सलगऱ्यावरून मुखेडला आणि परत संध्याकाळी मुखेडून सलगऱ्याला 11 किलोमीटर जाणं आणि 11 किलोमीटर येणं हे रोज सायकलवर करायचे. अशाच परिस्थितीत त्यांनी आम्हाला मोठं केलं, उत्तमोत्तम संस्कार दिले आणि आम्हाला आत्मनिर्भर बनवलं. त्याच परिस्थितीमध्ये माझ्या बाबांची काकू जी आता आजी, तिने आम्हाला आमच्या लहानपणी आमचा सांभाळ केला. आपलं आता बालपण सगळं मुखेडला गेलं, म्हणजे कदाचित किती वेळ तुम्ही वडिलांसोबत, म्हणजे किती काळ वडिलांसोबत होता आणि पुढे मामाकडे गेलात तुम्ही? हा, मी माझ्या शिक्षणाच्या निमित्ताने आणि सुरुवातीच्या काळातही 1 ते 4 पर्यंत हे मुखेडलाच होतो. आम्ही तिघही भावंड आम्ही सॉरी सलगरलाच होतो, आमच्याच गावी होतो. तिथल्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेत होतो 1 ते 4 पर्यंत. आणि 4 नंतर मग सलगरला शाळाही नव्हती आणि पुढचं शिक्षण करण्यासाठी तालुक्याला जाणं आवश्यक होतं. मग मी 5वी पासनं हे मुखेडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझा मी प्रवेश घेतला आणि मी माझ्या मामाकडे राहायला लागलो. माझा आजोळ मुखेडच, माझे मामा इंजिनियर प्रकाश पत्तेवार, मी यांच्याकडे राहायला लागलो. आणि माझा तिथूनचा पुढचा प्रवास हा पूर्णत माझ्या मामांनी केला. माझं शिक्षण, माझा सांभाळ आणि मी आतापर्यंत जो काही आहे हा केवळ ह्या माझ्या मामामुळे आहे. माझ्या 5वी ते 7वी शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळांमध्ये ह्यामध्ये झालं. मी स्वतःला एक नशिबवान समजतो की मला कायमस्वरूपी प्रत्येक ठिकाणी एक उत्तमोत्तम अगदी कडक असे शिक्षक पण तितकेच मायाळू असे शिक्षक मिळत गेले. मुखेड जिल्हा परिषद शाळा तुम्हाला माहिती आहे की त्या काळामध्ये विद्याधरराव पत्तेवार जे की माझे मामाच होते हे मुख्याध्यापक होते आणि ही ती त्या काळात आपल्या तालुक्यात अत्यंत नावाजलेली आणि शिस्तीची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. तिथे एक आवर्जून उल्लेख करावा असे आपले मल्लिकार्जुन एकाळे सर यांनी जे बेस आहे तो सगळ्यात छान तयार करून घेतला तो एकाळे सरांनी. जवाद्वार सर, जवाद्वार मॅडम, जवाद्वार मॅडमने आम्हाला मराठी खूप छान शिकवलं. ह्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या मनात आणि हृदयात कोरल्यासारख्या आहेत. तिथं मला चांगले वर्गमित्रही मिळाले. तदनंतर मामांची बदली झाली हिंगोलीला आणि मी मामासोबत हिंगोलीला गेलो. माझ्या मामांनी मला प्रत्येक ठिकाणी उत्तमोत्तम शाळा कशी मिळेल, मला चांगला अभ्यास कसा होईल, माझ्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची मात्र नेहमीच काळजी घेतली. मी तिथे हिंगोलीला माणिक स्मारक आर्य विद्यालयात होतो. 10वी पर्यंत 11वी 12वी हे माझं आदर्श महाविद्यालय झालं. हे दोन्ही शाळा आणि कॉलेज हे त्या तालुक्यात हिंगोली तालुक्यात अत्यंत नावाजलेले इन्स्टिट्यूट होत्या. मग तुमचा 10वीचा जो काळ होता म्हणजे हिंगोलीमध्ये झाला का मुखेडमध्ये झाला? माझं 10वी हे 1978
88 आहे आणि ते हिंगोलीमध्येच झालं माणिक स्मारक विद्यालयामध्ये आणि तेव्हा मी 10वी हे मेरिट मध्ये पास झालो. अच्छा, मग त्या शाळेतल्या एखाद्या आठवणी आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं राहील की तो काळ कसा होता, म्हणजे तुमचा मामासोबतचा जो काळ तिथला. तो खरंच खूप छान काळ होता. 88 होता जेव्हा आम्ही 10वीला होतो, त्या काळामध्ये ही एक म्हणजे खूप चांगली आठवण आहे मामाच्या घरची मला, जी की फार प्रेरणादायी आहे आणि माझ्यासाठी एक माइलस्टोन ठरण्यासारखी आहे. त्या काळात त्यांनी नवीन टीव्ही आणला, परंतु केवळ माझं 10वीचं वर्ष वाया जाऊ नये, अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी माझी परीक्षा होईपर्यंत टीव्ही बॉक्सच्या बाहेर काढलाच नाही. आणि त्यामुळंच मी 10वी राज्यामध्ये मेरिट मध्ये येऊ शकलो आणि त्या शाळेत माझं आजही नाव त्या शाळेतल्या बोर्डावरती रंगीत अक्षरामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ही फार अभिमानाची गोष्ट वाटते. पुढला, त्यानंतर पुढला प्रश्न आपण मॅडमकडे थोडस जाऊया. मॅडम, आपलं बालपण, आपल्या वडील किंवा आपल्या कुटुंबाबद्दल आम्हाला सांगितलं तर खूप छान वाटेल. नमस्कार, मी डॉक्टर रचिता कौरवार. माझा जन्म 16 मार्च 1989 झाला आणि माझे वडील बँक कर्मचारी आहेत, श्री विश्वनाथराव सोमावार, आणि माझी आई विजया हाऊस वाईफ आहे. आम्ही 4 भावंड आहेत, पण आम्हाला लहानपणापासूनच, वडील उच्च शिक्षित होते त्यामुळं त्यांनी आम्हाला शिक्षणाची शिदोरी अगदी भरपूर बांधून दिली सोबत. आणि ते नेहमी म्हणायचे की शिक्षण म्हणजेच आपली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्ही ही प्रॉपर्टी वरचेवर कसे वाढवाल आणि ती जपून त्याची जपणूक कशी करून ठेवाल हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच की काय, आम्ही चारही भावंड अगदी उच्च शिक्षित आहात. मी सर्वात मोठी बहीण आहे आणि सर्वात लाडकी आहे माहेरची. त्यानंतर माझं शिक्षण हे माझ्या वडिलांचं ट्रान्सफर नेहमी 3 वर्षाला होत असायचं, त्यामुळं माझं गंगाखेडला माध्यमिक शिक्षण झालं. नंतर लालबहादूर शास्त्री उदगीर येथे माझी 10वी झाली आणि तिथेच उदयगिरी महाविद्यालयामध्ये मी 12वी उत्तीर्ण झाले. नंतर माझं BHMS हे औरंगाबाद येथे DKMM परत पुढल्या प्रश्नाकडे येतोय. आता हे सरांचं आता 10वी झाली आणि सर मग पुढे, आता 10वी झाल्यानंतर पुढे काय करायचं, त्यावेळेला मग काय कसं तुम्हाला पुढे सायन्सेस घ्यायचं का आर्ट करायचं का कॉमर्स करायचं, आणि 10वीला तसे तुम्ही मेरिटच होतात, मग नेमकं तिही डॉक्टर व्हायचं किंवा म्हणजे कुठलं ती दिशा तुम्हाला दिली आणि कोण त्याचे त्याचे तुम्हाला काय म्हणते त्याचे मार्गदर्शन कुणी केलं त्यावेळेला? हा, ऍक्च्युली मी 10वीत मेरिट होतो. माझं ते टॅलेंट बघून साहजिकच मी सायन्सला जाणं हे गृहित धरला गेलेलं होतं. मामा स्वतः इंजिनियर असल्यामुळं त्यांचा कदाचित मनस्वी कल असावा की मी इंजिनियर होईल, परंतु लहानपणीच माझी आई ही कावीळीने वारली. तिला त्या काळात डॉक्टर्स उपलब्ध नव्हते, घरची परिस्थिती नव्हती, त्यामुळं माझ्या मनात अगदी लहानपणापासूनच कदाचित कोरल्या गेलेलं होतं की आपणही डॉक्टर व्हावं. परंतु तो जो 87-88 काळ होता हा फार अवेअरनेसचा काळ नव्हता, म्हणजे करिअर डिसाइडिंग हे वर्ष हे 11वी 12वी नंतरच ठरायचं, तोपर्यंत कॉमन असायचं. त्यामुळे मला माझ्या मामांनी 11वीला जनरल सायन्सच घ्यायला लावलं. PCB केवळ बायोलॉजी किंवा PCM केवळ मॅथमॅटिक्स असं न घेता हा जनरल सायन्स मी घेतला. आणि आश्चर्य वाटेल की 12वीला माझा बायोलॉजी ग्रुप पेक्षाही मार्क्स माझे मॅथमॅटिक्स ग्रुपला होते. तरी सुद्धा केवळ माझी आंतरिक इच्छा जी डॉक्टर व्हायचीच होती, त्याच्यामुळे मग आम्ही मेडिकललाच ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. माझ्या मामानी त्याला पाठिंबा दिला आणि मग माझं BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे ऍडमिशन झालं 1990. अच्छा अच्छा, परत आपण मॅडमच्या प्रश्नाकडे जाऊ. मॅडम, 10वीपर्यंत तुम्ही जर तुम्ही म्हटलात की वडील बँकेमध्ये काम करायचे आणि सगळे भाऊ हे होते, मग थोडक्यात वडील एज्युकेटेड होते आहे आणि तुम्हाला जो तो माहोल मिळाला किंवा संस्कार मिळाले, तो 10वीपर्यंत जो तुमचा जो प्रवास होता तो कसा होता शाळेतला, किंवा एखादी शाळेतली गोष्ट जर आम्हाला सांगितली तर खूप छान वाटेल. माझं 10वीचं शिक्षण हे उदगीरला झालं, लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये. तर माझ्या वडिलांची इच्छा तर होतीच की मुलगी असूनही मला शिक्षण द्यावं, पण माझी आंतरिक इच्छा होती, लहानपणापासूनच मला वाटायचं की मी डॉक्टर व्हावं, पण त्यावेळेस शिक्षणाबद्दल एवढं अवेअरनेस नव्हतं मुलींच्या त्यातल्या त्यात. ती गोष्ट 94 ची आहे. पण माझे वडील उच्च शिक्षित असल्यामुळं
आमच्या पूर्ण पाहुण्यांमध्ये मी पहिली मुलगी आहे जी होमिओपॅथिक डॉक्टर बनली. आणि तेव्हा दहावीलाच माझ्या मनामध्ये असं रुजलेलं होतं की आपण डॉक्टर बनावं. आणि दहावीला मला इतकी छान शाळा मिळाली, मोरे गुरुजी म्हणून आम्हाला तिथे लालबहादूर शास्त्री मधले अगदी कडक शिस्तीचे सर बनछिळकीकर मॅडम, बाम मॅडम असे विविध चांगले शिक्षक आम्हाला तिथे लाभले. आणि त्यांनी संस्कार शाळेमध्ये केले आणि शिक्षणाचं बाळकडू आम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने पाजल्या गेलं. आणि म्हणूनच तिथे पाया माझा चांगला बनला आणि पुढे मी प्रत्येक ठिकाणी यशस्वी होत गेले असं वाटतं मला. सर आता तुम्ही म्हणलात की बाबा तुमची बारावीला आता तुमचा प्रवास आहे बीजे मेडिकल कॉलेजला झाला, म्हणजे आता मुखेड आणि मग हिंगोली, मग आता हा प्रवास करत करत तुम्ही ह्याच्यापर्यंत आलात. आणि तुम्ही जेव्हा आता तिथे आलात, परिस्थिती तर तुमची त्या काळामध्ये अत्यंत हालाखीची होती. म्हणजे ती परिस्थिती म्हणजे तुम्हाला असं म्हणजे कसं म्हणता येईल की त्याला एकीकडे मोठ्या कॉलेजला जिथे महाराष्ट्रामध्ये आज बीजे मेडिकल कॉलेज किंवा ससून मुंबईच्या नंतर किंवा महाराष्ट्रामध्ये नंबर 2, 3, 4 म्हणजे त्या काळामध्ये आणि आताही आहे. आणि त्या काळामध्ये मग ते अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये मग राहण्याची व्यवस्था किंवा मग तिथे तुम्हाला त्याचं स्कॉलरशिप किंवा मग तिथे तुम्हाला जे कसं काय त्याचं पाठबळ मिळालं त्या काळामध्ये, एक तर कसं झालं की फॅमिली बॅकअप नाहीये आणि वडिलांची तशी परिस्थिती नाहीये आणि सारखं सारखं मामाला प्रत्येक गोष्ट आपण मागू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऍडमिशन कशा पद्धतीने केलं आणि मग तुमची पुढे ऍडमिशन तर झाली पण पुढे आता राहणं खाणं आणि पुढला जो आता खूप अनेक अडचणी आल्या तर त्या गोष्टीला तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला प्रिपेअर केलं? मला वाटतं मी बीजे मेडिकल कॉलेज पुण्याला गेलो ते नांदेड नंतरच पहिल्यांदा एक मोठं शहर बघितलं. पहिल्यांदाच मी नांदेडच्या बाहेर गेलो होतो, मी 12वी झाल्यानंतर पहिल्यांदा बाहेर पडलो. आणि माझं पुढचं उच्च शिक्षण हे पूर्ण शिष्यवृत्तीवरती झालं. मला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळायची, आर्यवैश्य महासभेने मला स्कॉलरशिप दिली होती. आणि याही ठिकाणी माझ्या मामाचं व्हिजन फार जास्त उपयोगाला आलं की मामाने तिथे पुण्यामध्ये समाज कल्याणचं जे संत ज्ञानेश्वर वसतिगृह आहे त्या ठिकाणी मला प्रवेश मिळाला माझ्या मेरिटवरती. आणि तिथे मला स्टेशनरी सर्व मोफत मिळायची, मेस मोफत मिळायची, सकाळी नाश्ता दूध ह्या गोष्टी सुद्धा मिळायच्या. त्यामुळं माझं हे शिक्षण पुढचं पूर्ण ग्रॅज्युएशन हे विनासायास होऊ शकलं. अच्छा, आता ह्याच्यामध्ये तर तुम्ही जसं म्हणलात तसं आपल्या समाजाचं आर्यवैश्य समाजाने तुम्हाला स्कॉलरशिप सोबतच आणखीन कुठल्या अशा काही गोष्टी तुम्हाला आठवतात की त्यांनी तुम्हाला शैक्षणिक मदत किंवा कुठल्या पद्धतीने त्या काळामध्ये तुम्हाला आज एक आपल्या समाजाचा म्हणा किंवा आर्यवैश्य समाजाचा मुलगा शिकतोय अशा पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीची त्या काळामध्ये मदत मिळाली? मला ही सगळ्यात मोठी मदत होती आणि ही अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे मला माहिती नव्हतं की अशी काही आर्यवैश्य महासभा आहे आणि त्याची काही स्कॉलरशिप मिळू असते म्हणून. परंतु माझ्या बाबांचा मित्रसंग्रह बराच मोठा असल्यामुळे माझ्या वडिलांमार्फत ती आम्हाला संधी चालून आली आणि त्या लिंकमुळे मला ती वार्षिक शिष्यवृत्ती चालू झाली. त्यामुळे मला बाकीच्या गोष्टी ह्या पुण्यामध्ये सुसह्य झाल्या. त्या काळात सभेची वसतिगृह फारशी कुठे झालेली नव्हती, परंतु त्यानंतर आता औरंगाबादला सुद्धा महासभेने एक मोठं हॉस्टेल बांधलेलं आहे, त्याच्यामुळे ती आता आणखीन जास्त विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध व्हायला लागलेली आहे. तुम्ही म्हणता तसं आता इथे आता ऍडमिशन झालं ससून मेडिकल कॉलेजला, मग तिथे नंतर अशा काही गोष्टी आल्या आयुष्यात की तिथे मित्र परिवार आला नवीन, वेगवेगळे एमबीबीएसचे स्टुडंट आले, लेक्चर्स आले, त्या मुलांनी तुमच्यासोबत म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर कुठल्या कुठल्या पद्धतीचं तुम्हाला एक आज अ शासकीय वसतिगृह आपलं हॉस्पिटल ससून तिथे तुम्हाला कुठल्या त्याचा म्हणजे फायदा मिळाला त्याचा शैक्षणिक लेवलला? मला हो तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा माझं जेव्हा ऍडमिशन झालं तेव्हा बीजे मेडिकल कॉलेजच्या डीन ह्या डॉक्टर मृदुला फडके मॅडम होत्या, ज्या की नंतर आयसीएमआरच्या डायरेक्टरही झाल्या, त्या युनिव्हर्सिटी चान्सलर पण झाल्या. त्या अत्यंत कडक शिस्तीच्या होत्या. त्यांनी आम्हाला पीडियाट्रिक्स शिकवलं, त्या अगदी कुठलंच पुस्तक हातामध्ये न घेऊन येता क्लासरूम मध्ये यायच्या आणि डायरेक्ट लेक्चर चालू करायच्या. आम्हाला डॉक्टर वाडियांनी शिकवलं, ज्यांचा की शब्द न्यूरोलॉजी मध्ये
पुण्यामध्ये प्रमाण मानला जायचा आणि तेव्हा त्यांचं वय किंवा 75+. डॉक्टर तेलंग होते जे की रिटायर झालेले होते, परंतु त्यांना मुलांना शिक्षण देण्यामध्ये जास्त आनंद असायचा. आम्ही पुणे स्टेशन वरून म्हणजे विजय मेडिकल कॉलेज पुणे स्टेशनला आहे, तिथनं आम्ही जंगली महाराज रोडला त्यांचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी जायचो. ह्या मध्ये मला विजय मेडिकल कॉलेजचे आपल्या डॉक्टर दत्ता गोजम मुंडे, माझे जे माझे वर्गमित्र आहेत डॉक्टर वाबळे, दीपक दगडे, हे ह्यांचा एक मोठा ग्रुप मला खूप छान लाभला, जो की तिथे अटॅच झाला आणि आता आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासोबत अटॅच आहे, म्हणजे त्यांच्याशी माझी आणखीन मैत्री एकदम छान जुळून आहे. परत मॅडम तुमच्या प्रश्नाकडे येतो मी. मॅडम तुम्ही जेव्हा 12वी झाली मग होमिओपॅथीच का असं तुम्ही निवडलं आणि त्याच्यातच का तुम्हाला असं हे आलं की किंवा त्याचं मार्गदर्शन तुम्हाला कुणी केलं किंवा तुम्हाला काय वाटलं त्यावेळेला की त्याच फॅकल्टीमध्ये आपण जावं? माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं, पण माझं बॅड लक समजा किंवा परिस्थिती की मला 10वीला MBBSला 12वीला MBBSला लागण्या इतपत मार्क नाही पडले. मग मला आयुर्वेदाचं ऑप्शन पुढे ओपन होतं, पण मला संस्कृत आवडत नव्हतं कारण माझं इंग्लिश चांगलं होतं. मग राहिलं होमिओपॅथी. मग होमिओपॅथी बद्दल त्या काळामध्ये जास्त अवेअरनेस नव्हतं, पण तरी पण माझा एक कझिन आहे तो होमिओपॅथी त्याच्याकडनं होमिओपॅथीला चांगला स्कोप आहे शहरामध्ये आणि मुलींसाठी तर ब्रँच अगदी चांगली आहे, म्हणजे आपलं घर सांभाळून होमिओपॅथिक प्रॅक्टिस मुली चांगल्या पद्धतीने करू शकतात, एमर्जन्सीज वगैरे हँडल करायचा जास्त प्रसंग नसतो. मग त्यामुळं मला मी विचार केला की आपल्याला लग्नानंतरचाही विचार करावा लागेल की आपल्याला पार्टनर कसा भेटेल. मग होमिओपॅथी जर तर आपल्याला घर सांभाळून आपलं करिअर करता येईल असा मी विचार करून होमिओपॅथिक फॅकल्टी मी निवडली. अच्छा, त्याचा एखादी आठवण तुम्हाला सांगता येईल का त्या काळात कसं म्हणजे तुम्हाला काही? हा, मला विशेषत आताचे जे यंगस्टर आहे त्यांना मी असं सांगू इच्छिते की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला एक्सलन्स करायचं असेल तर आपण आपलं डिसमूड होऊ द्यायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही. मला पण वाटायचं की मी MBBSला लागायला पाहिजे होते पण मी होमिओपॅथीला लागले, पण मी शेवटी ठरवलं की आपण जे काम करतोय ते मनातून करायला पाहिजे. मग मी होमिओपॅथीचा अभ्यास पहिल्याच वर्षीपासून इतका मन लावून केला तर मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो सर की मी 4 वर्ष होमिओपॅथीचे युनिव्हर्सिटी मेरिट आहे. क्या बात, बामू युनिव्हर्सिटी होती तेव्हा आणि मला आमच्या कॉलेजचे डीन देसरडा सर यांनी पण खूप प्रोत्साहन दिलं, कांचन देसरडा मॅडम, वैद्य सर यासारखे चांगले टीचर्स आम्हाला भेटले आणि मी होमिओपॅथी मध्ये तिथे एक्सलन्स करून दाखवलं. 4 वर्ष माझं पेपर मध्ये नाव पाहून मला स्वतःला इतकं छान वाटलं की आपण आयुष्यामध्ये कुठं गेलं ते आपण जर 100% ते देऊन केलं तर क्रीम लेवलला प्रत्येक क्षेत्र हे चांगलंच असतं. त्यामुळे मला यंगस्टर्सला सांगावं वाटतं की त्यांनी खरंच याच्यातून प्रेरणा घ्यावी की आपण जिथं गेलो ते काम अगदी मन लावून केलं पाहिजे. सर आपण जेव्हा MBBS करत होता त्याला ससूनला अशा काही त्या गोष्टी तुम्हाला पण तिथे नवीन 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 म्हणा किंवा आता 3rd MBBSला वगैरे अशा काही तुम्हाला हॉस्पिटल लेवलला असं काही आहे का जे काही आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासारखं, पेशंट टेकिंग म्हणा किंवा पेशंट बघत असताना म्हणा असं काही घटना तुम्हाला सांगता येईल का? तशा ग्रॅज्युएशन स्तरावरती म्हणजे MBBSच्या काळामध्ये आपल्याला फक्त 3rd MBBS शेवटच्या वर्षामध्ये हे क्लिनिकल वर्क असतं, परंतु आपण जेव्हा मेडिकल कॉलेजला जातो तेव्हा अगदी सुरुवातीपासून आपल्याला असं वाटत असतं की आपण आता कधी एकदा इंजेक्शन देऊ, कधी एकदा आपण पेशंट तपासू असं व्हायचं आम्हाला सगळ्यांनाच व्हायचं. मग आम्ही सेकंड MBBSला असतेच म्हणजे सेकंड इयरला असते वेळेसच ससूनच्या कॅज्युअल्टीमध्ये जायचो आणि तुम्हाला माहिती आहे की ससून किती मोठा हॉस्पिटल आहे, तिथे रोज वर्कलोड किती असतं, तर तिथे मग आम्ही तिथे कॅज्युअल्टीमध्ये असलेल्या सिस्टरांकडनं पहिलं इंजेक्शन द्यायचं शिकलो. तिथल्या सिस्टरनीच तिथल्या कॅज्युअल्टीमधल्या सिस्टरनीच आम्हाला टाके कसे द्यायचे हे पहिल्यांदा शिकवले. तुम्हाला पहिला प्रसंग आठवतो की तिथे एक व्यक्ती आला होता जेव्हा आम्ही पहिल्यांदा टाके दिले, एक व्यक्ती आला होता आणि त्याच्या पाठीवर तलवारीने एक मोठा वार केलेला होता जो की पूर्ण आरपार पूर्ण पाठीवरती होता.
आणि तो दारूच्या नशेत होता. पीएमओनी तपासलं आणि आतमधल्या रूम मध्ये टाके घ्यायला पाठवलं. त्या सिस्टर तिथल्या इन्चार्ज माझ्यासोबत होत्या, त्यांनी मला धीर दिला, बेटा तू घेऊ शकतोस, बिंदास घे. आणि तो माझा पहिला आणि कदाचित शेवटचाच असा प्रसंग आहे की ते पाठीवरचे पूर्ण टाके मी कुठलाही अनस्थेशिया न देता त्या पाठीवर दिले आणि त्या पेशंटनी हुका चू नाही केलं, कारण तो दारूच्या नशेमध्ये होता. तो जो अनुभव मला मिळाला त्याच्याने मला खूप मोठा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की आपण ते करू शकतो. निश्चितच. आता तिथून तुमचं ससून वर्ण एमबीबीएस झालं, आता पुढे मार्क पण चांगले तुम्हाला निश्चितच चांगले मिळाले असतीलच, कारण इकडे 10वीला मेरिट होतात, 12वीला मेरिट होतात, याचा अर्थ एमबीबीएसला पण निश्चितच तुम्हाला चांगले मार्क मिळालेच असतील. मग आता ह्याच्यातून पुढे काय करायचं? आता पुढे आता एमबीबीएस केल्यानंतर अनेक मध्ये कसं म्हणता येईल वेगवेगळ्या हे आहेत, स्पेशालिटी आहेत, मग त्याच्यामध्ये मग तुम्ही फिजिशियनच का निवडलं त्याच्यामध्ये, आणि मग पुढे पुढला प्रवास कसा होता आपला? जेव्हा आम्ही थर्ड इयरला होतो तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये मित्रांमध्ये चर्चा व्हायची, मग त्यावरूनच आपल्या आवडी निवडी कळायला लागतात की कोणाला सर्जन व्हायचं असतंय, कोणाला स्त्रीरोग तज्ञ व्हायला आवडतं, कोणाला ऑर्थोपेडिशियन व्हायला आवडतं. तसं मला मी स्वतःला आतमध्ये विचारून पाहिलं तर माझी आवड मला दिसायला लागली होती की मला मेडिसिन होणं जास्त आवडतं. त्याला एक माझ्या बॅकग्राऊंडचं एक कारण असेल की तुम्हाला ऑर्थोपेडिशियन व्हायचं, सर्जन व्हायचंय, तर नंतर तुम्हाला सेटअप करण्यासाठी फार खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते. तो एक पार्ट माझ्या बॅकग्राऊंडला नक्कीच होता की जर मी तशी कुठली सर्जिकल फील्ड निवडली तर माझ्याकडे ते बॅकअप नाहीये, माझ्या कुठं फॅमिली हिस्ट्री नाहीये, कुठे डॉक्टर्स नाहीये, आणि नॅचरल माझं मग इन्क्लिनेशन हे फिजिशियन होण्याकडे झालं. आणि सर्वात महत्वाचं आर्थिक परिस्थिती जास्त लागत, मग ते पुढे कसं झालं? अगदी राईट. मग मला थर्ड इयरला त्यावेळेस ही नीट सारख्या परीक्षा नव्हत्या आणि थर्ड इयरच्या मार्क्स वरतीच हे आमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऍडमिशन अवलंबून होतं. मला मेडिसिन मध्ये छान मार्क्स मिळाले आणि मग आपोआपच मला एमडी मेडिसिनला ऍडमिशन मिळालं प्रवरानगर लोणी इथं. तिथला मग आपला किती 2-3 वर्षाचा प्रवास असतो का एमडीचा, कसा असतं ते? पोस्ट ग्रॅज्युएशन हे एमबीबीएस नंतर 3 वर्षाचा असतं. तिथे सुद्धा मी जसं सुरुवातीला म्हणालो की खूप लकी पर्सन आहे की मला माझ्या पूर्ण आयुष्याच्या काळामध्ये चांगले टीचर्स मिळाले. तिथे आमचे एचओडी हे रिटायर्ड ब्रिगेडियर कोलेसर होते, तर त्यांनी आम्हाला खूप शिस्त लावली. ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी क्रॉस करायचे की तू हे मेडिसिन का दिलंस हे जस्टिफाय करून सांग. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही राऊंडला असायचे सर, तेव्हा ते पेशंटची पूर्ण हिस्ट्री विचारायचे. कालच्या ट्रीटमेंट आणि आजच्या ट्रीटमेंटमध्ये केलेला बदल हा आम्हाला सायंटिफिकली जस्टिफाय, मला एकट्यालाच नाही म्हणजे आमच्या युनिटमधल्या प्रत्येकाला तो जस्टिफाय करून सांगावा लागायचा की तू निवडलेलं हे मेडिसिनच का आहे, याच्यापेक्षा तुला काही स्वस्त निवडता आलं असतं किंवा नसतंच दिलं तर चाललं असतं. त्याच्यामुळं हे लॉजिकल ट्रीटमेंट आणि इथिकल ट्रीटमेंटचा पाया हा आम्हाला आमच्या कोलेसरांमुळे मिळाला. घोष सर होते, डॉक्टर जाफर खान हे आम्हाला एक लेक्चरर होते, आता ते पुण्यामध्येच आहेत. ह्या कोविड पॅन्डेमिक मध्ये आता त्यांनी मोर दॅन 200 हे कोरोनाचे पेशंट सध्या ते ट्रीट करतात, मोर दॅन 200 आतापर्यंत त्यांनी ट्रीट केले. ह्यांचं मार्गदर्शन हे इतकं चांगलं लाभलं की तो एक चांगला कॉन्फिडन्स माझ्यामध्ये मी डिग्री पास होऊन जाईपर्यंत बिल्डअप झालेला होता. आम्हाला अनुभव तिथे खूप मिळाला. तिथे खूप त्या एरियामध्ये सर्पदंशाचे खूप जास्त रुग्ण असायचे. तो एक संपन्न एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी संपन्न आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये एक ऑर्गॅनोफॉस्फरस सारखे कीटकनाशक असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी विष पिऊन आत्महत्या करण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त होतं. त्याच्यामुळे ते सुद्धा रुग्ण आम्हाला फार जास्त पाहायला मिळाले. तिथलं आयसीयू सुद्धा खूप मोठं आणि संपन्न होत. मॅडम आपलं आता तिथे बीएचएमएस झाल्यानंतर म्हणजे होमिओपॅथी मध्ये आपली डिग्री झाली, मग पुढे आता काय करावं असं त्यावेळेला तुम्हाला वाटलं, पुढे मग तुमचा तो पुढे नंतरचा प्रवास कसा झाला? जेव्हा मी होमिओपॅथी फायनल इयरला होते तर तेव्हाच मी ठरवलं होतं की यामध्ये पीजी करायचं, पण नंतर काही जीवनामध्ये असे काही वळण आले की त्यामुळे मला पीजी शक्य झाली नाही. आणि त्यानंतर माझं इंटर्नशिप मध्येच लग्नाची चर्चा सुरू झाली. अच्छा. मग
डॉक्टरच पाहिजे असं मी हट्ट धरला होता वडिलांजवळ. आणि माझ्या वडिलांना पण तेच योग्य वाटलं की माझ्या मुलीला मी एवढं शिकवलंय. रिजन मधल्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये तिचं BHMS झालंय. तिने पण 4 वर्ष युनिव्हर्सिटी टॉप केलंय. तिला होमिओपॅथी मध्ये चांगला इंटरेस्ट आहे. तर तेच क्षेत्र जर मिळालं तर तिला पुढच्या आयुष्यामध्ये स्कोप चांगला मिळेल प्रॅक्टिस साठी वगैरे. मग त्यानंतर लग्नाच्या चर्चा, मग माझी डॉक्टरांशी भेट. आपण येऊ त्या प्रश्नावर येऊ आपण. सर आपला म्हणलात की तिथून आपलं प्रवारामधनं आपलं MD मेडिसिन झालं, मग आता डिग्री झाली, सगळं झालं, आता पुढे काय करायचं आता? आणि बहुतांशी एवढं हायली क्वालिफाईड होऊन MBBS MD फिजिशियन केल्यानंतर अनेक तुम्हाला हॉस्पिटलच्या ऑफर्स आल्या. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही मोठे मोठे हॉस्पिटल्स पण टाकू शकला असतात. तर पुढे मग तुम्ही काय ठरवलात त्यावेळेला, मग कसं करायचं आता? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन MD मेडिसिन 2000 मध्ये कम्प्लीट झाला. मी पहिल्याच प्रयत्नात फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. त्यानंतर माझ्या पुढे ऑप्शन्स होते, एकतर मी सुपर स्पेशलायझेशनला जावं जे माझे काही मित्र गेले, दुसरा ऑप्शन होता माझ्याकडे हॉस्पिटलला कुठेतरी जॉईन व्हावं, किंवा तिसरा ऑप्शन होता हे आपण आपल्या गावी परत जावं. माझी इंटरनल कॉलिंग जी होती की हे आपण आपल्या मायभूमीत परत जावं, आपल्या आपल्या गावी जावं आणि आपल्या आपल्या गावच्या रुग्णांना सेवा द्यावी, हे सगळ्यात जास्त हे माझं इंटरनल. त्याच्या आधी पण तुम्ही औरंगाबाद ला मला वाटतं धूतला पण काही ठिकाणी काम केले, नंदलाल धूतला. हो धूतला. आणि तो प्रवास कसा? मी पास झाल्यानंतर काही दिवसांमध्येच माझ्या मित्रांनी मला सांगितलं की हे औरंगाबादला तेव्हा धूत हॉस्पिटल नवीनच झालेलं होतं आणि त्यांना ICU साठी रिक्वायरमेंट आहे, म्हणून मग मी तिथे गेलो, इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शनही झालं औरंगाबादच्या धूत हॉस्पिटलमध्ये. परंतु त्याच काळामध्ये मला हे माझी इच्छा जी होती तिथे जरी सिलेक्शन झालं तरी की आपण आपल्या गावीच जावं. आणि योगायोगाने त्याच काळामध्ये आमचे जे माझ्या वडिलांचे मित्र आहेत शंकरण्णा पोद्दार आहेत आणि तेव्हा आमदार साबणे साहेब होते, त्यांचाही निरोप आला की तू झालायस पास तर तुला ताबडतोब मुखेडला यायचं आणि मुखेडला सेवा द्यायची. एक तर ती माझी इच्छा होऊच लागली होती आणि त्यांचा निरोप आला. त्यांनी एवढंच करून थांबले नाही तर तेव्हा औरंगाबादला डेप्युटी डायरेक्टर आपल्या मुखेडचेच चव्हाण फॅमिलीचे मेहणे डॉक्टर NJ राठोड होते, त्यांना गळ घातली की हा मुलगा आमचा आहे आणि त्याला मुखेड मिळालं पाहिजे, मुखेडला पोस्टिंग द्या. त्यामुळं ह्या मी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला गेलो आणि लगेच मला मुखेडच्या ग्रामीण, तेव्हा मुखेडला ग्रामीण रुग्णालय होतं आणि मला ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टिंग मिळाली. अच्छा, तेव्हा ग्रामीण रुग्णालय होतं ते किती बेडचं होतं सर तेव्हा? तेव्हा ग्रामीण रुग्णालय हे 30 खाटांचं एक हॉस्पिटल होतं. सुविधा अत्यंत लिमिटेड होत्या. त्या ठिकाणी अगदी मला अनुभव खूप मिळाला, आनंद खूप मिळाला. अगदी मला अहोरात्र मेहनत केली तिथे. मी OPD चा लोड अगदी कधी कधी एका दिवसात 300-300 रुग्ण मी तपासलेत. तिथे सर्पदंशाचे रुग्ण भरपूर आले, पॉइझनिंगचे रुग्ण भरपूर आले, दम्याचे रुग्ण भरपूर आले. तिथे मला काम खूप भरपूर करायला मिळालं आणि लिमिटेड कंडिशन्समध्ये. जेव्हा तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये असता तेव्हा तुम्हाला बॅकअप भरपूर असतो, तिथे मशिनरी भरपूर असतात, स्टाफ भरपूर असतो. आणि इथं हा माझा एकदम विरोधातला अनुभव होता की इथे तुम्हाला स्टाफ कमी आहे, बेड्स कमी आहेत आणि तुम्ही एकटेच आहात फ्रंटला, तुम्हाला बॅकअपला कोणीच नसतं कारण तुम्ही तिथे लीड करत असता. तर तो हा मला आयुष्यभरासाठीचा हा फार मोठा एक एक्सपिरियन्स मिळाला. मी 2000 ते ऑक्टोबर 2002 हे 2.5 ते 3 वर्ष मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम केलं. अच्छा, मग त्यानंतर मग मातोश्री सुरुवात झाली. मग जेव्हा आपण मातोश्री हॉस्पिटल हे केलं होतं, मग त्याच वेळेला मला वाटतं मुली पाहण्याचं वगैरे त्याच तेच पॅरल वय होत का त्याच वेळामध्ये का आधी हे होत? नाही, आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, मी माझ्या करिअरच्या कडे वळलेलो होतो आणि माझे माझे मोठे बंधू वडील हे माझं लग्नाची तयारी ते सायमल्टेनियसली करत होते. आणि मग त्याच काळामध्ये मॅडमची आमची चर्चा झाली आणि हा मोठा योग जुळून आला.
त्याच्या आधी मॅडम तुम्ही जसं म्हणलात की वडील म्हणत होते की बाबा मला आता तुम्ही जसं वडिलांना हट्ट घातलात की बाबा मला डॉक्टरच हवा मुलगा, मग कदाचित अनेक डॉक्टर आले असतील तो विषय भाग वेगळा, मग डॉक्टर आल्यानंतर नाही बरे म्हणजे त्याला म्हणता येईल की आता आमचे काय म्हणता येईल मुखेडवासियांचे डॉक्टर अशोक करवार हे हार्ट काय म्हणता येईल हार्ट स्पेशलिस्ट आहेत, म्हणजे गावचे काय म्हणता येईल त्याला दिलकी धडकन आहे, मग तुमचे कसे काय अचानक त्यावेळेला दिलकी धडकन झालं? नाही मला हेच पाहिजे ज्याला आपण म्हणतो ना, नाही मला आता मला स्ट्राईक झाला आता मला हाच पती हवा आहे, असं काही घटना आहे का तशी? ऍक्च्युली आम्ही दुरून रिलेशन मध्येच येतो. अच्छा. तर मग ते अशी चर्चा झाली की इथे मुलगा आहे, मग ते त्यांना पण डॉक्टरच मुलगी पाहिजे. तर माझ्या काका आणि वडिलांचं हे डिसिजन होतं, आमचं अरेंज मॅरेजच आहे, त्यामुळं मग एक एक जेव्हा मुलं पाहत गेलो आम्ही तर तेव्हा मला अगदी योग्य आणि इतक्या मोठ्या डिग्रीचा पहिलाच मुलगा आलेला होता. बाकी BAMS BDS व्हेटरनरी डॉक्टर मग मी नाही म्हणू शकले नाही, कारण एका होमिओपॅथिक डॉक्टरला इतका मोठा MD मेडिसिन भेटत आहे. तर मग आपण आणि यांच्या घरचे संस्कार सगळे उच्च शिक्षित आहेत तिघही भाऊ, आणि तेव्हा ते मेडिकल ऑफिसर मधून म्हणून ग्रामीण रुग्णालयामध्ये काम पण करत होते. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी हो म्हटले. नाही तसंच आता आणखी तुम्ही जसं म्हटलात आता अनेक मुलं आली गेली तुम्हाला पाहण्यासाठी, पण हे पण आहे की MD मेडिसिन आहे, आणि जसं आपण म्हणतो की बाबा आपण वैश्य समाजाचे म्हणजे ज्याला आपण व्यापारी घर किंवा ज्याला काय म्हणतात त्याला आर्थिक पाठबळ असलेलं घर, हे पण तुम्हाला माहित होतं की मुलगा शिकलेला आहे पण कुठेच त्याला आर्थिक पाठबळ नाहीये, नुसतं डिग्री आहे. मग हे तुम्ही तुमच्या मनाला कसं प्रिपेअर केलं की बाबा खरंच मला ह्या डॉक्टरांसोबतच मला करायचं आहे, कदाचित भविष्यात लवकर तुम्हाला गाडी बंगला जे म्हणतोत ना एरवी मुलींना किंवा मुलांना मिळतं असे, त्या ह्याच्यावर तुम्हाला त्यावेळेला तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या त्यावेळेला? ऍक्च्युली या सगळ्यासाठी माझे माहेरचे संस्कार खूप म्हणजे याच्यामध्ये रोल आहे असं म्हणता येईल, कारण माझे वडील पण मध्यम वर्गीयच होते आणि त्यांचं म्हणणं नेहमी असायचं की लग्नाच्या वेळेस घर नाही तर वर पाहिलं पाहिजे. घर पाहण्याची एवढी गरज नाही, वर पाहिलं पाहिजे. मग वर पाहता तर यांच्यामध्ये काहीच कमी नव्हतं, डिग्री होती परत सर्व्हिस होती आणि गव्हर्नमेंट जॉब त्या काळामध्ये 2001 गव्हर्नमेंट जॉबला खूप जास्त महत्व होतं. गव्हर्नमेंट जॉब आहे मुलाला म्हटलं तर वेल सेटल्डच आहे असं आपण गृहित धरायचं त्या काळात. आणि मला खरंच प्रत्येक मुलीसारखं माझंही स्वप्न होतं की शहरामध्ये जावं किंवा घरी वेल टू डू असावं, पण एज्युकेशनल बॅकग्राऊंड असल्यामुळं माहेरी मला पण एज्युकेशनला जास्त महत्व द्यावं असं तेव्हा वाटलं. आणि सर अगदी वेल एज्युकेटेड डिग्री होल्डर आहे, त्यामुळे मी कदाचित हो म्हटले, कदाचित नाही नक्की त्याचमुळे हो म्हटले. सर आता हा प्रवास सुरू झाला आणि मी करत असताना आपण सिव्हिलचं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब सोडला आणि मग आता फुल टाइम म्हणजे दोघेही प्रॅक्टिस मध्ये बिझी झाला आणि मग सगळ्या प्रवासामध्ये मग आपलं स्वतःचं हॉस्पिटल आणि मग तिथला तो प्रवास कसा सुरू झाला आता 24 काम करत असताना, कारण आता आपल्याला बऱ्यापैकी आता लोक ओळखू लागत होती मुखेड तालुक्यामध्ये, 3-4 तिकडला तुमचा अनुभव होता, मग ह्याच्यावर पुढे तुम्ही कसा काय घडत गेला? माझी बदली झाल्यानंतर मग मी नोकरी सोडण्याचाच निर्णय घेतला, कारण माझी बदली फार नागपूरला झाली होती. मग 2003 मातोश्री हॉस्पिटल सुरू झालं. त्या काळामध्ये मी पाहिलं की जे मी कॉलेजमध्ये शिकत होतो की हार्ट अटॅक हा आजार मोठ्या सोसायटीतल्याच लोकांना होतो, वजन जास्त असलेल्यांनाच होतो, ज्यांना ऑफिस म्हणजे ज्यांना शारीरिक मेहनत नाही त्यांनाच होतो, पण इथे आल्यानंतर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातही पाहिलं, माझ्या प्रॅक्टिसमध्येही पाहिलं की अगदी शेतात शेतकऱ्याला शेतमजुराला जे खड्डे खोदतात अशाही लोकांना हा हार्ट अटॅक यायला लागलेला, अगदी गरीबातल्या गरीबांनाही यायला लागलेला आहे. म्हणजे जे आम्ही पुस्तकात शिकलो होतो जे अनुभवलं होतं त्याच्या अगदी विरोधात होतं. म्हणजे मला कधी तिथे यायच्या अगोदर असं वाटलं नाही की मला मुखेडमध्ये हार्ट अटॅकचे रुग्ण काही बघायला मिळतील तितक्या जास्त प्रमाणामध्ये वगैरे. आणि एक
माझ्या मनाला भिडणारा एक घटना अशी घडली की माझ्या वर्गमित्राच्या वडिलांना छाती दुखू लागली होती. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा ECG केला आणि पाहिलं तर त्यांना खूप मोठा हार्ट अटॅक आलेला होता आणि ती सुविधा मुखेडमध्ये काहीच उपलब्ध नव्हती. मग नाईलाजाने मी त्यांना म्हणजे प्राथमिक ट्रीटमेंट दिल्यानंतर मी त्यांना नांदेडला पाठवलं पण ते रस्त्यामध्येच दगावले. त्या दिवशीपासून मला जाणवायला लागले की आपण असं का करू नये की हीच सुविधा आपण जर मुखेडमध्ये उपलब्ध करून दिली तर आपण जास्तीत जास्त रुग्णांचे प्राण वाचवू शकू, त्यांना आपण स्टेबल करून मग पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपण नांदेडला पाठवू शकतो. म्हणून मग नंतर माझा आपोआपच कल हा हृदयविकाराकडे वळला आणि मग मी तशी सुविधा 2003 मध्ये एक छोटस 2 खाटाचं ICU चालू करून सगळ्या इक्विपमेंट आणून चालू केलं. मॅडम तुम्ही जसं म्हणता की जेव्हा मला ठरलं की सरांशी माझं करायचंच आता ह्या मुलाशीच लग्न आणि लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला एवढं माहिती होतं की आपलं आता मनात खूप होतं शहरी भागात जावं पण तुम्ही पण तुमच्या मनाला बिमून टाकलं की नाही आता आपल्याला मुखेडला राहायचंय ग्रामीण भागात राहायचंय आणि तिथे कुठल्याच सुविधा नाही अशा पद्धतीत स्वतःला कसं प्रिपेअर केलं आणि मग लग्न झाल्यानंतर सरांना कशा पद्धतीने तुम्ही सपोर्ट केला? ऍक्च्युली सर माझं बालपण पण पूर्ण उदगीरलाच गेलं होतं त्यामुळं तालुका लेवलची मला लहानपणापासूनच सवय आहे आणि आमचं मूळ गाव मुखेड तालुक्यामध्ये बाराळे माहेर माझं तर मग त्यामुळं मला जे ग्रामीण भाग आहे यातलं जीवन कसं असतं वगैरे याचा बऱ्यापैकी अनुभव होता. पण माझं शिक्षण औरंगाबादला झाल्यामुळं म्हणजे मोठ्या शहरातून नंतर अगदी ग्रामीण भागामध्ये यायचं हे मला थोडस वाटलं सुरुवातीला. पण जर आपण तिथे जर क्रीम लेवल मध्ये राहणार असाल कुठल्याही एरियामध्ये म्हणजे आपलं घरचे सगळे उच्च शिक्षित आहे नशिबाने मला माझ्या सासरची लोक सगळी उच्च शिक्षित भेटली फक्त आमचे बाबा आहेत ते अशिक्षित होते पण ते सुद्धा त्या काळामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायचे आणि माझे भावे दोन्ही भावे एक व्हेटरनरी डॉक्टर आहेत एक लेक्चरर आहेत एक जाऊ शिक्षिका आहे त्यामुळे आमच्या घरचं वातावरण हे अगदी असं कुठले बंधनं नाहीत आणि मला सासूबाई नसल्यामुळे मला वाटायचं की आपल्या घरामध्ये कोणी प्रौढ नाहीये तर कसं होईल घरचं सगळं मॅनेज. पण माझ्या मोठ्या जावेनी अगदी चांगल्या पद्धतीने कौटुंबिक वातावरण निर्माण केलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला सासूबाईची कमतरता कधीच भासू दिली नाही आणि यांच्यासोबतच म्हटलं तर आमच्या दोघांचंही वैद्यकीय शिक्षण झालेलं असल्यामुळं फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ चांगली जुळायची आणि लग्न आमचं साखरपुडा म्हणून 6 महिन्यांनी झालं त्यामुळे अगोदरच विचारांची देवाणघेवाण फोनवर इतक्या चांगल्या पद्धतीने झालं होतं की मला खात्री पटली होती की आपण कुठेही राहा अगदी डोंगरावर जाऊन जरी राहिलात तरी ह्या व्यक्तीसोबत आपण नक्की जुळून घेऊ शकतो असा यांचा मला अगोदरच स्वभाव सगळा कळला होता. सर तुम्ही जसं म्हणलात की ICU तर टाकला आपण 2-3 खाटाचं आणि मुखेडमध्ये एवढं आहे की फिजिशियन फक्त एकच आहे डॉक्टर कुंडे आणि बाकी आहेत तर आता मला तुम्ही जेव्हा होतात त्यावेळेला काही पेडियाट्रिशियन काय 1-2 डॉक्टर असतील गायनेकोलॉजिस्ट नव्हत्याच समजा मग अडॅसिटीस 6 विषयच नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपलं ICU एकट्याने चालवायचं म्हणजे पेशंट सुरुवाती येण्यापासून तर सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे दोन्ही डिपार्टमेंट तुम्हाला सांभाळायचं आहे म्हणजे अनेस्थेशिया पण सांभाळायचं आहे किंवा त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी समजा इन द सेन्स की ICU ज्या काही गोष्टी लागतात ते एकट्याचं काम नाही सो त्याला जे काही ऐन वेळेला ऑन कॉल म्हणा जे काही वेगळे फॅसिलिटीचे डॉक्टर त्याला लागतात तर ते कसं काय तुम्ही एकट्याने मॅनेज केल्यानंतर? हे खरंच एक हाती हॉस्पिटल चालवणं एक हाती ICU आणि क्रिटिकल केअर मॅनेज करणं हे खूप हा खूप टफ जॉब आहे. ते कसं आहे माझे बरेचसे ते वर्ड्स विसरले त्याच्यामुळे ते मला लक्षात आलं नाही म्हणून म्हणले मी की मला वाटतं अनेस्थेटिस लागतात ना त्याला ICU तुमचं काही सर्जिकल वर्क असेल तर अनेस्थेटिस लागतात अदरवाइज फारसं लागत नाही परंतु तुम्हाला बॅकअप खूप लागतो तुम्हाला टेक्निकल स्टाफ चांगला लागतो तुम्हाला 24 तास तिथे सुपरवाइज करायचं असतं त्याच्यामुळे तुम्हाला एखादा असिस्टंट डॉक्टर असणं आवश्यक असतं त्याच्यामुळे हे नॉर्मल पेशंटला तुम्ही 1-2 राउंड घेऊन फक्त सुद्धा मॅनेज करू शकता परंतु ICU मधल्या पेशंटला तुम्हाला कायमस्वरूपी डोळ्यासमोर असणं जास्त गरजेचं असतं कारण तो तेव्हा क्रिटिकल असतो त्याच्यामुळं हे खूप
जास्त टफ होतं माझ्यासाठी, माझ्या विशेषतः माझ्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी, कारण माझा त्यांना सहवास अत्यंत कमी मिळायचा, कारण मी जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये असायचो. तो काळ खरंच कठीण आणि खरंच परिश्रमाचा होता, परंतु ते मला ते माझं एम होत आणि म्हणून मी ते मॅनेज करत होतो. त्याच्यातल्या काही रिलेटेड आयसीयूच्या रिलेटेड असे काही प्रश्न आपला, असे काही पेशंट असतील की ज्याचे खरोखरच तुमच्या मनावर नाही, त्याच्यामुळे काय म्हणते तुम्हाला नवीन शिकायला पण मिळालं आणि नाही या हे केल्यामुळे आज तो पेशंट वाचला, हे अशा काही आपल्याला काही सांगता येईल का घटना? हो हो बिलकुल सांगता येतील. माझी पहिली हार्ट अटॅकची रुग्ण जी मी मुखेडमध्ये पहिल्यांदा ट्रीट केली, सुरुवात झाली, मी आयसीयू चालू केलं, मॉनिटर्स आणली, ऑक्सिजनचं मशीन आणलं, या गोष्टी चालू केल्यानंतर जी पहिली रुग्ण होती, मला तिचं नाव माहिती आहे, सुंदरबाई जाधव, ही पहिली हार्ट अटॅकची रुग्ण होती जी की मी तिथे मुखेडमध्ये ट्रीट केली. ती नीट झाली तेव्हा आम्हाला 7 दिवस दवाखान्यात तिला ऍडमिट ठेवावं लागलं होतं आणि ती 7 दिवसानंतर अगदी चांगली होऊन गेली. पुढे ती 10 वर्ष जगली अगदी छान आणि तिने माझ्यावरच नाही तर माझ्या मुलांवरती सुद्धा अगदी प्रेम केलं. मला आठवतं ती एकदा माझे जेव्हा माझं स्वतःचं हॉस्पिटल झालं मोठं, तेव्हा ती 2 मजले वर चढून माझ्या मुलासाठी तिने स्वतः घरी बनवलेलं तूप घेऊन आली होती. हा म्हणजे रुग्णांचं प्रेम, त्याच्या कुटुंबाचं प्रेम किती मिळतं की 2012-13 मध्ये मी सांगली मिरजला कॉन्फरन्सला गेलो होतो, मॅडम माझ्या सोबतच होत्या, तर तिथे मला एक नवीन औषध उपलब्ध असल्याची त्याच्याबद्दलचं एक छानसं लेक्चर ऐकायला मिळालं, जे भारतामध्ये उपलब्ध होतं पण मोठ्या शहरामध्ये मुंबई पुणे अशा ठिकाणीच उपलब्ध होतं. आणि त्याचा त्याची ती सक्सेस स्टोरी जी मी तिथे ऐकली की त्याच दिवशी मला क्लिक झालं की आपण हा प्रयत्न मुखेडमध्ये का नाही करायचा, म्हणजे करून बघावा का. मग ज्या कंपनीनी ते मॉलिक्यूल आणलं होतं मग मी त्या कंपनीच्या प्रतिनिधीला बोलून घेतलं, त्याला मी माझं बॅकग्राऊंड सांगितलं की बाबा मी छोट्या गावात करतो, मला माहिती नाही किती लोक ते घेऊ शकतील, मी किती रुग्णांना देऊ शकेल, तुमचा बाहेर ठिकाणचा अनुभव कसा असेल आणि इथला अनुभव ग्रामीण भागातला कसा असेल माहिती नाही. तर त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही बिंदास घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला काही होणार नाही. मग मी परत आल्यानंतर माझा केमिस्ट पांडुरंग जोशी त्याला सांगितलं की ह्याची किंमत जास्त आहे, त्याची तेव्हा किंमत ही 48,000 रुपये होती एका इंजेक्शनची किंमत. पण त्यांनी सुद्धा ते धैर्य दाखवलं, सर आपण आणूत इंजेक्शन आणि मी आणतो म्हणाला. तो माझा पहिला रुग्ण ते इंजेक्शन आणल्यानंतर पहाटे 2 वाजता हसणारचा होता आणि तरुण होता, 45 वर्ष वय होतं त्याचं, तो रात्री 2 वाजता आला. त्याला मी पहिल्यांदा ते इंजेक्शन मुखेडमध्ये दिलं आणि तिथनं क्रांतीची सुरुवात ह्या हार्ट अटॅकच्या ट्रीटमेंटची झाली म्हणायला हरकत नाही. तो नीट झाला, पुढे नांदेडला येऊन त्याची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाली आणि त्यानंतर मात्र जो मला पूर्वीच्या रुग्णांमध्ये हे जे पहिलं इंजेक्शन अगोदर वापरायचो आणि नंतर हे इंजेक्शन वापरायला लागलो, हे औषधं वापरायला लागलो, त्यानंतर मात्र पेशंटच्या रिकव्हरीचा रेट हार्ट अटॅकच्या हा खूप जास्त इम्प्रुव्हमेंट दिसायला लागला. कारण हार्ट अटॅकची ट्रीटमेंट म्हणजे केवळ रक्तातली गाठ काढणे हा नाही, तर त्या पर्टिक्युलर त्या गोल्डन आवरमध्ये तो कॅश होणे आवश्यक आहे आणि हृदयाला कमीत कमी इजा होऊन जर हृदय फेल नाही झालं तर त्या रुग्णाचं पुढचं आयुष्य हे सुसह्य राहू शकतं. जर एकदा हृदय फेल झालं ऍक्टिव्हिटी रोजची कामं करण्यासाठी सुद्धा त्याला लिमिटेशन येत असतात. पण ह्या काळामध्ये मी आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त हृदयरोगी रुग्णांवरती हार्ट अटॅकच्या असतील, हार्ट फेल झालेले असतील, वॉलचे आजार असतील, ह्या सर्वांवरती मी रुग्णांच्या ह्या विश्वासामुळे आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त रुग्णांवरती उपचार करू शकतो. मॅडम आता हे तुम्हाला तर आता कळून चुकलं की आता आपण म्हणजे कळालं की आता सर फिजिशियन आहेत, आयसीयू आहे आणि सगळं हे आहे. मग घरात मुलं आणि मग बऱ्याच वेळेला असं नाही झालं का की स्वयंपाक छान झालाय, आता आपल्या हे नवऱ्याला आवडतंय गडे, एक छान आपण भाजी केली किंवा ज्यांना जे आवडतं सरांना ते केलं आणि अचानक असं आलं की कॉल आला आणि गेले आणि मग आलीच नाही 2 तास 3 तास. मग काय वाटलं त्यावेळेला तशा वेळेला यार असं कसं, मी बऱ्याच वेळेला ह्यांच्यासाठी सगळं करून ठेवते आणि ऐन वेळेला यांचं असंच आहे वगैरे, एरवी ज्या बायका आपल्या घरी म्हणतात ना की एवढं सगळं छान छान मी तुमच्यासाठी बनवलंय किंवा असं स्वयंपाक बनवला,
आणि तुमचे हे नेहमीचेच आहे, तुमचं हे रोजचंच आहे, असं काही होतं का घरामध्ये? एक नवीन लग्न झालं तेव्हा ते असायचं की आपण पहिल्यांदा केलेलं किंवा आपल्या नवऱ्याच्या आवडीचं केलेलं त्यांनी मन लावून वेळ देऊन प्रशंसा करून खावं. पण असं बऱ्याच वेळेस झालेलं आठवत की हे जेवायला बसलेत, ताटावर दोन घास खाल्लेत आणि आवडीचा मेनू आहे ताटामध्ये, आणि एखादी इमर्जन्सी आली, फोन आला, किंवा त्या काळामध्ये तर मुलं पण घरी हॉस्पिटल, मग हे दुपारच्या जेवणाला जर बसलेले असले आणि ताट सोडून पेशंट साठी जायचे, मग तो पेशंट सेटल होईपर्यंत, इमर्जन्सी म्हणजे सहसा हार्ट अटॅकचा पेशंट आला तेव्हा त्यांना जास्त वेळ लागायचा, पेशंट सेटल होईपर्यंत 2-3 तास गेलेले असायचे. आणि यांना भुकेची जाणीव पण राहायची नाही, कारण तो समोर पेशंट दिसायचा आणि त्याला आपल्याला मॅनेज करायचंय, त्याच्यातून बाहेर काढायचंय, हे त्यांच्या डोक्यात राहायचं. पण आमची घरी तळमळ चालू असायची की काहीच न खाता गेले आता, म्हणजे बराच वेळ झाला. आणि असं पण बऱ्याच वेळेस झालेलं आहे सर की दुपारचं जेवण सोडून ते गेलेत आणि रात्रीच्या जेवणाला परत आले. मग तशा वेळेस मला बऱ्यापैकी एक पत्नी म्हणून वाईट वाटायचं, पण डॉक्टर म्हणून मी जेव्हा विचार करायचे की खरंच ही म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स आहे आपलं पेशंट म्हणजे, तर मग माझं मन तेव्हा म्हणजे मला समाधान वाटायचं की बाबा माझे मिस्टर एवढं मन लावून काम करतात तर आपण पण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. एक आणखी दुसरी आठवण मला सांगू इच्छिते सर मी, की आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही दोघांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आपण आता एक छान आपलं हॉस्पिटल सुरू करावं वगैरे. पण आर्थिक पाठबळ बिलकुलच नव्हतं आणि घरी 10 जणांचं कुटुंब, आमच्या सरांची तिथे RHला जॉब होता, मग ते सगळं सांभाळत कौटुंबिक गरजा, परत स्वतःच्या आमच्या गरजा आणि हे प्रॅक्टिस वगैरे सांभाळत आम्हाला आर्थिक तडजोड पण बऱ्यापैकी करावी लागली. त्याची एक आठवण मी शेअर करू इच्छिते की सुरुवातीला आता हे हार्ट स्पेशलिस्ट असल्यामुळं यांना एक कार्डिओ स्टेथो लागतो, साध्या स्टेथोने हार्टचे साऊंड अगदी क्लिअर असे ऐकवायला नाहीयेत. मग तो कार्डियक स्टेथो 2004 मध्ये 3000 रुपयाचा होता. तर मला म्हणजे यांचं आजची ही स्टेज यांनी गाठली ना आणि त्यावेळेसची परिस्थिती, हे मला म्हणजे थोडीशी तफावत कशी होती हे सांगण्यासाठी हे उदाहरण मी सांगतेय. तर तो 3000चा स्टेथो घेण्यासाठी आम्हाला 2 महिने प्लॅन करून पैसे मागे टाकावे लागले आणि 3र्या महिन्यामध्ये आम्ही तो 3000चा स्टेथो घेतला. आणि मग तेव्हा मला वाटलं की खरंच म्हणजे आपल्याला बरीच तडजोड करावी लागेल का, मोठं स्वप्न आहे की मोठं हॉस्पिटल उभं करायचं, तर आपण पण घरी पण काटकसरी सुरू करावी असं मी त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. समजा आणि कमी वयामध्ये लग्न झालेलं असतं तेव्हा एवढी मॅच्युरिटी राहत नाही, तरी पण एक एक गोष्ट ऍक्सेप्ट करत करत त्यांना साथ देत देत आम्ही पुढे गेलो. सर आता तुम्ही म्हणता की आता हे आयसीयूचा प्रवास सुरू झाला आणि ते करताना तुम्हाला सामाजिक चळवळीमध्ये पण तुमचा हळूहळू प्रवास सुरू झाला मुखेडमधल्या, मग आर्यवैश्य समाजाचं मंगल कार्यालय असो किंवा मग वैद्यकीय संस्था आहे किंवा आणखीन मुखेडमधल्या आणखीन काही अनेक चळवळी आहेत, या चळवळीमध्ये मग तुमचा कसा काय म्हणजे पुढे हे झाला, प्रवास सुरू झाला? तुम्हाला माहिती आहे की आपण तुम्ही सुद्धा मुखेडमध्ये डॉक्टरच होता, खूप वर्ष आपण सोबत प्रॅक्टिस पण केलेली आहे, तर आपली वैद्यकीय संस्था आहे, आपण पॅथी विरहित ही संस्था आहे, आपण सर्व एकत्र येऊन आपण डॉक्टर्स वैद्यकीय संस्थेतर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम करत असतो, मग तो भूकंप असेल, भूकंपासाठी मदत केलेली असेल, पुरासाठी मदत आहे, परत रुग्णांसाठी आपण वेगवेगळी शिबिरही घेतो, त्यातही आपण सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन करत असतो. त्या व्यतिरिक्तही मी रोटरी क्लबचा सदस्य आहे, रोटरी क्लब मुखेडचा मी पास्ट प्रेसिडेंट राहिलेलो आहे. त्या रोटरी क्लब हे मला चांगलं व्यासपीठ मिळालं आणखीन लोकांसाठी, माझ्यासोबत जगदीशेठ बियाणी होते, सुरेश पाटील चुळीकर, डॉक्टर पाळेकर, आम्ही सर्वांनी त्या काळामध्ये एक पुण्यातले जे सर्व सुपरिचित असले डॉक्टर जगदीश हिरेमठ आहेत, त्यांचा आम्ही हृदयरोग निवारणासाठी एक छान मोठं व्याख्यान, खूप छान व्याख्यान असं झालं ते आम्ही मुखेडमध्ये आयोजित केलं होतं. त्याच काळामध्ये
जल पुनर्भरणावरती आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं. मुखेडमधील गणाचार्य मठ आहे, आपली जिल्हा परिषद शाळा आहे, किंवा मंगल कार्यालय आहे, किंवा आणखीन ज्यांनी वैयक्तिक डिमांड केली त्यांच्या घराच्या छतातून सुद्धा आम्ही छताचं पाणी बोरमध्ये सोडण्यासाठीचं जल पुनर्भरण मुखेडमध्ये अशा 22 वास्तूंमध्ये आम्ही त्या काळामध्ये केलं. त्यानंतर जिवाळा ग्रुप एक आहे जो डॉक्टर श्रावण रॅपनवाड, संतोष बोनलेवाड, संतोष कोडगिरे, राहुल लोबंदे असा एक मोठा ग्रुप आम्ही एक तयार केला होता. त्याच्या माध्यमातून नाम फाउंडेशनचे एक मकरंद अनासपुरे यांचा आम्ही शेतकरी आत्महत्या आणि पाणी वाचवा ह्याच्यासाठीचा एक मोठा मार्गदर्शन शिबिर हे आम्ही मुखेडमध्ये आयोजित केलेलं होतं. माऊली सेवा मंडळ आहे, शंकरण्णा पोद्दार, उत्तमण्णा चौधरी, मी आहे त्यामध्ये, असे आम्ही सर्व सदस्य दरवर्षी जी पंढरपूर वारी असते त्या वारीतल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना नाश्ता देणं आहे, त्यांना त्यांची तपासणी आहे, त्यांना मोफत औषध उपचार हे दरवर्षी आम्ही नातेपोतेला करत असतो. मॅडम आता तुम्ही जसं म्हणता की सरांसोबत प्रवास चालू असताना तुमचं वाचन चांगलं आहे, तुमचं लेखन चांगलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही खूप छान सूत्रसंचलन पण करता, मग हे कसं काय त्याला पुढे त्याला पोषक वातावरण कसं पुढे मिळत गेलं त्या आपल्या ह्याला? ऍक्च्युली तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला वाचनाची लहानपणापासूनच आवड आहे आणि स्टेज करेज असल्यामुळं आणि वैद्यकीय संस्थेची मी मेंबर असल्यामुळं वैद्यकीय संस्थेच्या आणि सामाजिक इतर कार्यक्रमामध्ये मी कधी कधी बोलत होते तर त्यावरून मला तेव्हा समजलं की मी सूत्रसंचलन छान करू शकते. हळूहळू ती कला माझ्यामध्ये उपजत होत गेली आणि आता तर मला व्याख्यान पण चांगलं जमतं, व्याख्याती म्हणून पण मला बोलवणे असतात. तर कुठेतरी वाटलं की आपण स्वतःसाठी तर करतोच पण समाजासाठी महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. मग छोटी दोन मुलं झाली, मुलं सांभाळत, घर सांभाळत, करिअर सांभाळत, मग मी सामाजिक कार्य पण चालू केलं. लोकमत सखी मंचाची मी 2 वर्ष सचिव होते. परत स्वयंसिद्धा महिला प्रतिष्ठानामधून आम्ही ज्या काही महिलांनी सामाजिक कार्य केलेलं आहे त्यांना त्यांचे स्वागत सत्कार सोहळा वगैरे आयोजित केला. नंतर त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मला किशोरवयीन मुलींना दर्शन करते यासाठी डॉक्टर म्हणून मला बोलवण्यात येतं. तसंच त्यातल्या त्यात वसतिगृहामध्ये ज्या मुली राहतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेक्स एज्युकेशन देण्यासाठी मला बऱ्याच ठिकाणी मी याचा अनुभव घेतलेला आहे. भविष्यात मॅडम आता आपण ज्या होमिओ कन्सल्टंट म्हणजे होमिओपॅथी मध्ये आपण हे करता, आता तर मुलं 10वीला आहेत, 12वीला आहेत, 1-2 वर्षांनी तुम्ही पण फ्री व्हाल, तर मुखेडमध्ये अशा काही होमिओपॅथीच्या माध्यमातून तुम्हाला पुढे काय असं काही प्लॅन तुम्ही केलात का, म्हणजे आपल्याला आणखीन ह्या पॅथीचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे असं काही डिझाईन केलंय का पुढे 1-2 वर्षात 3 वर्षात? हा खरं पाहता मला होमिओपॅथीमध्ये इंटरेस्ट पाहून डॉक्टरांनी पण सुरुवातीपासून कधीच मला फोर्स केला नाही की तू ऍलोपॅथी प्रॅक्टिस कर किंवा माझ्यासोबत प्रॅक्टिस कर. मला ते नेहमी सांगायचे की तू एक्सलन्स दाखवू शकतेस होमिओपॅथी तर तू होमिओपॅथीच कर आणि तू स्वतःची व्हॅल्यू तू स्वतः ठरवू शकतेस, त्याच्यामुळे तू त्याच्यामध्ये एक्सलन्स दाखव, तुझं त्याच्यातच इंटरेस्ट घे. आणि मी खरंच तुम्ही म्हणता तसं होमिओपॅथीचं सुरुवातीपासून कसं व्हायचं, घरच्या कौटुंबिक गरजा पाहता आणि मुलांना लक्ष देण्यासाठी घरात कोणी नव्हतं आणि सर असे पूर्णपणे बिझी राहायचे आयसीयू वगैरे असल्यामुळं, मग मी मुलांच्या शाळेचा वेळ म्हणजे माझ्या क्लिनिक जे मी पार्ट टाइमच करायचे जी काही प्रॅक्टिस करत, पण ते पण त्यांना खूप छान रिझल्ट यायचे. सुरुवातीला मला मुखेडमध्ये सर होमिओपॅथीचा अवेअरनेस करावं लागलं, पेपरमध्ये पॅम्पलेट टाकणं होमिओपॅथी काय आहे. लोकांना फक्त माहिती होती की साबुदाण्याच्या गोळ्या म्हणजे होमिओपॅथी आणि हे आजार दूर व्हायला खूप वेळ लागतो, लवकर कमी होत नाही, असे गैरसमज होते. मग ते हळूहळू मी प्रबोधनाने कमी केले आणि माझा बऱ्यापैकी रुग्णवर्ग तिथे रुग्णसंख्या माझी चांगली झालेली होती आणि रिझल्ट पण चांगले येतात. आता यापुढे तुम्ही म्हटल्यासारखं इथून गेल्यानंतर आता इथे पण मी 3 वर्ष आहे नांदेडला आहे मुलांच्या शिक्षणासाठी
तर इथे पण मी कॉन्फरन्सेस वगैरे होमिओपॅथीचे चांगल्या प्रकारे अपडेट झालेली आहे आणि मुखेडला जेव्हा मी परत जाईल तेव्हा प्युअर होमिओपॅथी आणि फुल टाइम क्लिनिक चालू करायची इच्छा आहे. आणि आता सुद्धा ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आर्सेनिक आल्बम हे रोग प्रतिकारक शक्तीसाठी आम्ही होमिओपॅथिक औषधं दिली तर त्यामध्ये पण मी बऱ्यापैकी माझा सहभाग तिथे दाखवला आणि जवळपास हजारो रुग्णांना लोकांना होमिओपॅथीचे आर्सेनिक आल्बम औषध आम्ही वाटप केले, मोफत पण केले आणि आपल्याकडे तिथे पण करून दिले होते. त्यानंतर माझी होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस करण्याची आणि फुल टाइम प्रॅक्टिस करण्याची इच्छा आहे. सर आता तुम्ही म्हणता की जसं प्रवास सुरू झाला आणि तुम्ही चळवळीमध्ये सहभाग घेत आता आपण मागे बघतो की आता आपलं स्वतःचं हॉस्पिटल झालं, तुम्हाला दोघांचं पण आता मनासारखं जसं सगळं झालं, संसार सुरू झाला, लेकरं झाली, लेकरं 10वी 12वीला गेली आणि आता हॉस्पिटलही छान चाललंय, तर मागं बघताना काय वाटतं तुम्हाला आता आपण जेव्हा आपल्या भूतकाळात जर आपण कसं वाटतं त्यावेळेला, असं कधी स्वतःला प्रश्न केला होता तुम्ही किंवा दोघांनाही? अगदी ह्या कोरोनामुळं आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण सिंहावलोकन करण्याची संधी मिळालेली आहे. एरवी तर आपण फक्त धावतच होतो त्यामुळे स्वतःशी संवाद साधण्यासाठी कोणाकडे वेळच नव्हता. पण तुम्ही जसं विचारल्याप्रमाणे तुम्हाला मागे बघितलं तर काय वाटतं तर मी असं एका शब्दात उत्तर देऊ शकतो की समाधान. आनंद हा सगळ्यात मोठा आहे की आतापर्यंत मी जे केलंय त्या प्रत्येक पावलावरती मला माझ्या कुटुंबाने साथ दिली आहे, माझ्या मुलांनी, माझ्या रुग्णांनी, मुखेडवासियांनी आणि सरतेशेवटी नशिबानी प्रत्येक ठिकाणी हे मला चांगल्याच संधी उपलब्ध होत गेल्या. त्या संधीचं मी सोनं करू शकलो आणि प्रत्येक ठिकाणी मला चांगलं पाठबळ मिळत गेलेलं आहे. ह्या जीवनाचा प्रवास आहे, त्यात थोडेफार चढ उतार असणारच आहेत, अप्स अँड डाऊन्स असणारच आहेत, पण मी प्रत्येक अडथळ्यांना ह्या अडथळ्याच्या शर्यतीमध्ये प्रत्येक अडथळे मी पार करत गेलो. मला माझ्या पत्नीची, माझी आता दोन्ही मुलं आहेत ती योगायोगाने, त्यांचा कलही हा वैद्यकीय क्षेत्राकडेच आहे. मुलगी आता या वर्षी या महिन्यामध्ये ती नीट ही जी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे त्याच्यासाठी अपियर होतीये. मुलगाही आता 2 वर्षानंतर तोही त्याच साईडला जाईल. त्यामुळं एक खूप छान समाधान आणि आनंदी मी नक्कीच आहे. सर आता हे तुम्ही म्हणता तसं की आता हे जेव्हा आपण जेव्हा भूतकाळातून आल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर आणखीनही काही मुखेडमध्ये वैद्यकीय सेवा आणखीन चांगलं करण्यासाठी मुखेडमध्ये आणखीन फिजिशियन म्हणजे आणखीन डॉक्टर्स, वेगवेगळे कन्सल्टंट किंवा रक्तपेढी, आणखीन आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला नांदेडला जावं लागतं किंवा बेंगलुरूला जावं लागतं. आता जेवढे काही मुखेडमध्ये डॉक्टर्स आहेत आता जी काही वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून म्हणा याच्यातून आणखीन काय म्हणता येईल कमी पैशामध्ये किंवा जास्तीत जास्त लोकांना त्याचा गरजू रुग्णांना त्याचा कसा फायदा देता येईल असं काही पुढे प्लॅन आहेत का तुमचे? ऍक्च्युली मुखेड आता वैद्यकीय फील्डमध्ये हे खूप अग्रेसर होत आहे. 20 वर्षापूर्वीची मुखेडमधील वैद्यकीय सेवा आणि 20 वर्षानंतरची आताची वैद्यकीय सेवा ही मी तर म्हणेल नांदेड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्यानंतर मुखेड हेच सगळ्यात चांगलं. ह्या मुखेड नांदेड जिल्ह्यातल्या 8 तालुक्यामध्ये मुखेड शहरातली वैद्यकीय सेवा ही सगळ्यात जास्त चांगली आहे असं मी अभिमानाने सांगू शकतो. नक्कीच त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंटला आणखीन स्कोप आहे. तिथे आणखीन सर्जन नाही आहेत, पूर्ण वेळ ऑर्थोपेडिशियन नाही आहेत, पॅथॉलॉजिस्ट नाही आहेत, आता अनस्थेटिस्ट नाही आहेत, ब्लड बँक नाही आहे. ह्या सुविधा येण्यासाठी नक्कीच मी पुढच्या पिढीला आवाहन करेन की शहरात न राहता जर तुम्ही अशा तालुका ठिकाणी तालुक्या जे कन्सल्टंट आहेत त्यांनी तरी कमीत कमी तालुक्याच्या ठिकाणी येण्याचा मानस करावं, धाडस करावं. नक्कीच ह्या ठिकाणी हर्डल्स आहेत पण जर तुम्ही हर्डल्स पार नाही केला तर तुम्हाला तो आनंद मिळणार नाही. प्रयत्नानंतर एखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला जो आनंद तुमच्यावर असतो आणि सोप्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतरचा तो कठीण प्रश्नानंतरचा कठीण प्रसंगाला सामोर होण्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला जर घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही मुखेड सारख्या तुमच्या चॉईसच्या छोट्या गावामध्ये यावं आणि त्या खेड्यातल्या रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा तिथल्या ठिकाणी उपलब्ध करून देता येतील जेणेकरून कदाचित तुम्हाला पैसे कमी मिळतील पण प्रेम आणि आनंद नक्कीच आयुष्यभरासाठीचा जास्त मिळेल.
आता येणारी पिढी जी आहे मुखेडमध्ये आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, डॉक्टर साहेब तुम्ही स्वतः तर काय कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन कराल? वैद्यकीय क्षेत्र हे एव्हर चेंजिंग आहे, सारखं बदलत असतं, त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या डॉक्टर्सनी होणाऱ्या डॉक्टर्सनी केवळ पुस्तकी ज्ञानावरती अवलंबून राहून चालत नाही, परीक्षेतल्या मार्गावरती अवलंबून राहून चालत नाही, तर ज्या नवीन घडामोडी घडतायत त्या घडामोडी स्वतःला अपडेट करत राहणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, वैद्यकीय क्षेत्रात जी आता मुलं डॉक्टर्स होत आहेत त्यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केवळ प्रॅक्टिसच्या नजरेतनं न पाहता त्याला सेवा हा एक भाव असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, ह्याच लोकांनी वैद्यकीय क्षेत्रात रिसर्च कडे कसं जाता येईल ह्याकडे सुद्धा कल दाखवणं आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण म्हणजे मेडिकल कॉलेजेस मध्ये सुद्धा आता चांगले टीचर्स उपलब्ध राहणं हे सुद्धा खूप जिकरीचं झालंय, त्यामुळं ज्या मुलांचा कल हा अकॅडमिक्स कडे आहे त्या मुलांनी नक्कीच अकॅडमिक्स सुद्धा चूज करावं. तुम्ही एक चांगले अकॅडमिशियन झालात वैद्यकीय क्षेत्रात तर तुम्ही एक नवीन पिढी, एक डॉक्टरांची मोठी चांगल्या डॉक्टरांची फळी निर्माण करू शकता जी की पुढच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. एक डॉक्टर म्हणून मी जेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीमध्ये तुम्ही एक चांगले लेक्चरर झालात, एक अकॅडमिशियन झाला तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगले डॉक्टर निर्माण करून रुग्णांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचू शकता. मॅडम आता जसं तुम्ही म्हणलात की होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार मुखेडमध्ये मनावत असताना तुम्ही पहिल्यांदाच आलात आज डॉक्टर म्हणून, तुम्हाला काय वाटतं आता येणाऱ्या मुली किंवा मुलं होमिओपॅथी प्रॅक्टिस किंवा त्या पॅथीचा प्रचार प्रसार तुम्ही तुमच्या पद्धतीने येणाऱ्या पिढीला कसं सांगू शकाल? ऍक्च्युली होमिओपॅथीचा प्रसार जास्त न होणं यामागे होमिओपॅथिक डॉक्टरच कारणीभूत आहेत, कारण ते करतात होमिओपॅथिक डिग्री. हॅलो. प्रचार प्रसार समाजामध्ये त्यातल्या त्यात होमिओपॅथीची डिग्री घेतली तर पॅथी करण्याच्या होमिओपॅथीचा प्रसार होणं शक्य आहे असं वाटतं मला. आणि मला अभिमान वाटतो की मी सुरुवातीपासूनच प्युअर होमिओपॅथी केली, त्यामुळं मी आजपर्यंत म्हणजे 2003 ला जे मी मुखेडमध्ये आले तर आजपर्यंत मी एकटीच होमिओपॅथी तज्ञ आहे तिथे. हॅलो, आवाज येतो का? हॅलो हॅलो. प्युअर होमिओपॅथी करावी तर हा मॅडम आवाज येतो का माझा? हो येतो येतो. उत्तर परत एकदा घ्या, मध्ये खूप लॅग आला ह्याच्यामध्ये साऊंड मध्ये तुमच्या. हॅलो हॅलो. थांबा थोडं हे होते. हा आता सर शेवटचा टप प्रश्न आहे आता संपलं. आवाज येतो का परत तो प्रश्न सर? आवाज येतो, आवाज येतो, व्हिडिओ पॉज झाला. राईट, नाही इमेज हे झाली पॉज झाली. हो व्हिडिओ पॉज झाला. सर मॅडम तुम्ही ऍज अ हे म्हणून होमिओपॅथी मधून मुखेडमध्ये पहिल्यांदा प्रॅक्टिस करता आणि आता येणाऱ्या पिढीला ऍज अ होमिओ कन्सल्टंट म्हणून आपल्या पॅथीचा प्रचार प्रसार करण्यासाठी येणाऱ्या पिढीला तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? येणारी पिढी मी तेच पहिलं तेच राहील माझं की त्यांनी प्युअर होमिओपॅथी करावी आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स जर प्युअर होमिओपॅथी केले तर त्या एवढं काही करण्यासारखं आहे. होमिओपॅथीचे रिझल्ट आणखी रिसर्च
आणि आम्ही जेव्हा पास आउट झालो त्यापेक्षा आणखी या पॅथीचा अवेअरनेस आणि प्रोग्रेस त्यापैकी आहे. त्यामुळे मला वाटतं की प्युअर होमिओपॅथीकडे जास्त लक्ष द्यावं, त्यांनी क्वॅक प्रॅक्टिस न करता प्युअर होमिओपॅथी करावी. आणि यासाठी मी माझ्या किंवा नवीन स्टुडंट्स येतील होमिओपॅथीचे त्यांना पण मी माझ्या हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग देण्याची माझी इच्छा आहे. तर ते माझ्याकडे एक्सपिरियन्स घेण्यासाठी येऊ शकतात. आणि होमिओपॅथी मध्ये आम्ही एक करू शकतो, कारण लेडीजला हा प्रॉब्लेम असतो की ते फुल टाइम प्रॅक्टिस करू शकत नाहीत, कारण त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पण थोड्याच असतात. तर मिक्स एक युनायटेड असं एक कंबाईन हॉस्पिटल आम्ही तिथे होमिओपॅथीचं चालू केलं, तर ते पण करण्याची माझी तिथे तयारी आहे. सर आपण शेवटचा आता टप्प्यावर आलो ह्या मुलाखतीच्या. मोहनावती विचारधन हे आता आपलं हे उपक्रम आपण चालू केलेला आहे. तर मोहनावतीसाठी ऍज अ भूमिपुत्र म्हणून आपण दोघी भविष्यात काय देऊ शकता तुम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून? मोहनावती नगरीला जी आवश्यकता आहे आता बोलल्याप्रमाणे आणखीन काही कन्सल्टंट्स येण्याची, आणखीन काही डॉक्टर्स येण्याची, आणि मुखेडमध्ये जे काही डॉक्टर्स उपलब्ध आहे आम्ही आहोत हे प्रत्येक त्यांचे इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल्स आहेत, एकट्या एकट्याचे हॉस्पिटल्स आहेत. आणि एकट्याने प्रॅक्टिस करण्यामध्ये नक्कीच त्याला लिमिटेशन असतात, कारण तुमचे वर्किंग आवर्स कमी असतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही रोज काही 24 तास उपलब्ध असू शकत नाही. त्यासाठी मला वाटतं मुखेडची आता एक अशी नीड आहे ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची, जिथे सर्व फॅकल्टीचे डॉक्टर्स एकत्र येतील, एकत्र येऊन तिथे राऊंड द क्लॉक 24 आवर्स अ डे 7 डेज अ वीक ही रुग्णसेवा अंडर वन रूफ, ही कुठलाही मग तो सर्जरीचा पेशंट असेल, गायनिकचा असेल, ऑर्थोपेडिशनचा असेल, डोळ्याचा असेल, का आमचा मेडिसिनचा पेशंट असेल, हार्ट अटॅकचा असेल, स्नेक बाईटचा असेल, त्या सर्वांना एकाच अंडर ही जर सर्व्हिस आम्हाला उपलब्ध करून देता आली तर ती नक्कीच मुखेडसाठी ती फार मोठी गोष्ट होईल. आणि नक्कीच भविष्यात मला वाटतं अशा दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. निश्चितच बोला ना मॅडम, बोला ना. आम्ही म्हणजे सुरुवातीचा काळ पाहता डॉक्टरांनी एका रूम मध्ये त्यांचं हॉस्पिटल त्यांनी चालू केलं होतं, मध्ये पार्टिशन करून एका बाजूला आणि एका बाजूला यांचं कन्सल्टिंग. तर आज हे आमच्या मुखेडमध्ये इतकं टोलेजंग असं सर्व सुविधा युक्त हॉस्पिटल उभं करू शकतात. तर नक्कीच यापुढे त्यांची जी इच्छा आहे की मल्टी स्पेशालिटी अंडर वन रूफ हे त्यांची इच्छा पूर्ण करण्याची त्यांनी तेवढे त्यांच्यामध्ये आहेत आणि ते करू शकतील आणि माझा त्यांना नेहमी पाठिंबा राहील. निश्चितच डॉक्टर अशोक कोरवार सर आणि रजिता मॅडम आपल्या ह्या पुढल्या कार्यासाठी मोहनावती विचारधन किंवा संबंध मुखेडकरांकडनं आपण गेली 20 ते 22 वर्षापासून आरोग्य सेवा देत राहत, ही आपली पुढे पुढली पण आरोग्य सेवा ही अबाधित राहो आणि अनेक लोकांना अनेक रुग्णांना त्याचा फायदा व्हावा या ह्या ह्याच्यावरच आपला हा कार्यक्रम येथे संपला असं मी विचार करतो. मी सुद्धा आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला आणि फ्लेमिंगो फ्रेम्सला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर.